नमस्कार, माझ्या प्रिय पॉवर इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो, कृपया फोटोतील निळाशार स्फटिकमय दिसणारा पदार्थ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जे सिलिका जेल ट्रान्सफॉर्मरच्या रोहित्रच्या ब्रिदरमध्ये टाकण्यात येते, वापरण्यात येते ते आहे. आणि हा रंग हे दर्शविते की या सिलिका जेलच्या खड्यामध्ये बिलकुल मॉइश्चर नाही, एकदम कोरडे आहे. आणि आपणास हे दाखवण्याचा बोलण्याचा आता जो माझा मुख्य उद्देश आहे तो मी आपला सांगत आहे. मित्रांनो, आता तोंडावर पावसाळा आला आहे आणि हे असे सिलिका जेल प्रत्येक ब्रिदरमध्ये टाकायला पाहिजे. आता त्याची कारणं मी आपला सांगतो. ट्रान्सफॉर्मर आणि मराठीमध्ये ज्याला रोहित्र म्हणतात, लोडमुळे या ट्रान्सफॉर्मरच्या कॉईलमधून प्रवाह वाहतो आणि आय स्क्वेअर आर या हिशोबाने कॉईल गरम होत राहते आणि कंटिन्युअस लोड असल्यामुळे ही जी उष्णता कॉईलमध्ये निर्माण होते तिचे वहन करणे रेग्युलर आवश्यक आहे, त्या कॉईलला थंड ठेवणे रेग्युलर आवश्यक आहे. म्हणून कॉईल थंड ठेवण्यासाठी आणि इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बॉडीसोबत त्याच्या रोहित्रमध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल नावाचं तेल वापरल्या जातं. आणि अतिशय महत्त्वाचे रोहित्र फेल होऊ नये म्हणून हे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ट्रान्सफॉर्मर ऑइल वापरल्या जाते त्याची BDV कधीही 400 KV खाली यायला नको. आणि त्याच्या खाली आली तर रोहित्र फेल होण्याचे चान्सेस अतिशय भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. आता आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये ह्या कॉईल्स आहेत, त्याच्या भोवती पूर्ण ट्रान्सफॉर्मर ऑइल भरलेलं आहे आणि हीटिंग सायकलमुळे हे ट्रान्सफॉर्मर ऑइल प्रसरण पावते, आकुंचन पावते, प्रसरण पावते, आकुंचन पावते. आणि अशा या प्रक्रियेमुळे ट्रान्सफॉर्मर ऑइल लेव्हलच्या वर जी कन्झर्वेटरमध्ये हवा असते ती अतिशय कोरडी राहणे गरजेचे असते. ती जर कोरडी राहिली नाही तर ट्रान्सफॉर्मर ऑइल अतिशय हायग्रोस्कोपिक आहे आणि ते बरोबर त्या हवेतील मॉइश्चर ओढून घेऊन या ऑइलची BDV कमी होईल आणि ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचे चान्सेस राहतील. म्हणून कन्झर्वेटर मध्ये जी ऑइल लेव्हल असते त्याच्यावर जी हवा असते ती कोरडी हवा राहावी म्हणून या ट्रान्सफॉर्मरचं जे श्वासोश्वास चालू असतो त्या श्वासोश्वासाद्वारे बाहेरील पावसाळ्यात जी आर्द्रतामय हवा असते ती येऊ नये म्हणून रोहित्रला ब्रिदर लावलेले असते. आणि त्या ब्रिदरमध्ये असं हे निळशार जेल भरलेलं असतं. पण दुर्दैवाने माझी जी काही पाहणी आहे ती अतिशय वाईट आहे. आज जागोजागी भरपूर रोहित्राला एकतर ब्रिदरच लावले नाही, ब्रिदरच्या ज्या नळ्या आहेत उघड्या ढण आहेत. काही ठिकाणी ब्रिदर आहेत पण त्याचा रंग एकतर पांढरा फटक किंवा पिंगट आहे. ते हेच दाखवतो की ते ब्रिदरचं जे जेल आहे ते सॅच्युरेट झालं आहे आणि आता रोहित्रमध्ये जी काही हवा जाईल ती विदाऊट ॲब्सॉर्बिंग मॉइश्चर इन जाईल आणि रोहित्र फेल होईल. मंडळींनो, मी आत्ताच तुम्हाला का सांगून राहिलो कारण वर्षानुवर्षाचा माझा असा अनुभव आहे की शेतकरी भाऊला साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून पिकाला पाणी देण्यासाठी
विजेची अत्यंत गरज असते. पण याच वेळेला जेव्हा शेतकरी मोटार चालू करायला जातो आणि जेव्हा तो कंप्लेंट घेऊन महावितरणकडे जातो तेव्हा महावितरणच्या लक्षात येतं की हा रोहित्र फेल झाला आहे. थोडक्यात काय, रोहित्र फेल झाल्याची इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांनी महावितरणला दिल्याशिवाय महावितरणला रोहित्र फेल झाला हे कधी समजत नाही. हे माझी पाहणी आहे, अभ्यास आहे. आणि त्यामुळं होतं काय की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये इतके ट्रान्सफॉर्मर फेल्युअर दिसतात की मग महावितरणची होती अडचण. आणि या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांच्यासमोर एक पर्वणी उभी राहते, कोणती, शेतकऱ्याकडनं थकीत बिल वसूल करायची. मग वरून फतवा निघतो की जे शेतकरी थकीत बिल भरतील त्यांनाच फेल झालेलं जळालेलं रोहित्र बदलून मिळेल. आता मला वाटतं ही क्रिएट केलेली सिच्युएशन आहे की कामातील मिसमॅनेजमेंटमुळं झालेलं आहे, यावर मला काही बोलायचं नाही. पण माझी एवढीच भावना आहे की पावसाळ्यात रोहित्रमध्ये मॉइश्चर गेल्यामुळे रोहित्र फेल होऊ नये हे फार अतिशय आवश्यक आहे. आणि या कारणामुळे भरपूर रोहित्र फेल होतात. कृपया हे माझं बोलणं वाऱ्यावर सोडू नये. आणि आणखी मी म्हणतो की जय महाकाली, माझं वचन न जाय खाली. कृपया माझं हे वचन तपासून पहा, माझं बोलणं तपासून पहा. आणि पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर सर्व रोहित्रला ब्रीदर प्रोव्हाइड करावे. आणि त्या सगळे ज्या ब्रीदरमध्ये पांढरं किंवा फिंगर हे सिलिका जेल असेल त्या ठिकाणी असं निळशार सिलिका जेल ब्रीदर भरावं, ही माझी शेतकरी पुत्र म्हणून विनंती आहे. आणि तसंच इन्स्पेक्शन विंगला महाराष्ट्रातील माझी अशी विनंती आहे की इयरली इन्स्पेक्शनचा भाग म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील रोहित्रला भेट द्यावी, रोहित्रचं डिटेल इन्स्पेक्शन करून घ्यावं आणि त्याची डिफिक्स लिस्ट महावितरणला सादर करावी आणि ठराविक काळात ते बदलल्यास गेलं पाहिजे अशा ऑर्डर त्यांना द्याव्या. मला वाटतं मी जास्त बोललो असेल तर मला क्षमा करावी. पण सप्टेंबर महिन्यात जे शेतकऱ्याचे हाल होतात ते मला पाहवत नाही, म्हणून आता मी हा विषय इन ॲडव्हान्स आपणासमोर मांडत आहे. आणि तसंही शेतकऱ्यांना की कंटिन्युअस वीज पुरवठा देणे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, कारण आपण सर्व मंडळी शेतकरी आपणास जे सबसिडाईज्ड अन्न देतो याची जाणीव सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. आपण त्याला सबसिडी दिली की सगळ्यांचं डोकं खराब होतं. भरपूर मंडळी शेतकऱ्याला शिवाय देतात, कुणी म्हणतात हे फुकटे आहे. मंडळीचे फुकटे नाही, ते तुम्हाला सबसिडाईज्ड अन्न खायला देतात. कृपया या गोष्टीची सतत जाणीव ठेवली गेली पाहिजे. आणि मी हे जे बोललो याचा राग मागू नका. आणि कृपया मी जे काही आता सांगितलं, पहिले सर्व रोहित्रला सिलिका जेल ब्रीदर लावा, त्याच्यामध्ये असं निळशार सिलिका जेल भरा आणि कुठलाही ट्रान्सफॉर्मर पावसाळ्यात विदाऊट सिलिका जेल ब्रीदर नको. थँक्यू, नमस्कार. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. तसेच असे माहितीपूर्ण टेक्नो लीगल व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल ऑन नेम रामदास खंडागळे अँड प्रेस आयकॉन बेल बटन सो दॅट यू कॅन गेट सच व्हिडिओज नोटिफिकेशन ऑन युअर यूट्यूब चॅनल. थँक्यू, नमस्कार.